मी शेतकरी आनंद विठ्ठलराव नाईक नवरे, राहणार नितरुड, तालुका माजलगाव, सर्वे नंबर 65 मध्ये माझ्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालेलं आहे. माझ्या शेतामध्ये भरपूर असा पाऊस पडला, माझ्या गावामध्ये भरपूर असा पाऊस पडला, अतोनात असं नुकसान झालं आहे. माझ्या 2 एकर सोयाबीन पाण्यात गेलेलं आहे. आज जगायचं कसं आम्ही? सरकारचं लक्ष नाही. सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारनं आम्हाला मदत दिली पाहिजे. कापूस माझा 3 एकर पाण्यात आहे, सरा कापूस जळाला आणि हे सरकार म्हणतंय पाऊस नाही. हे असणारे अधिकारी म्हणतात पाऊस नाही, अतिवृष्टी झाली. माय बाप हो, लक्ष द्या. आम्ही एवढे शिकले सवरलेले, शिकून काही उपयोग झाला नाही. मी स्वतः MA BEd आहे, MA BPed आहे, DSM आहे. एवढा क्वालिफाईड असून तिकडं नोकऱ्या नाही म्हणून माय घालायला इकडं शेतात आलो होतो आम्ही. आणि शेतात येऊन माय घालावं म्हणलं की सोयाबीन पिकवा म्हणलं, अशी माय वाचली आमची. कशी मदत मिळायची? गावावर यायचो आम्ही. तिकडं नोकरी नाही ओपन मध्ये असल्यामुळं शेतात आलं तर शेतामध्ये आमची अशी माय वाचली. सरकार लक्ष द्या. ठाकरे साहेब, शिंदे साहेब, जरा लक्ष द्या आणि आम्हाला मदत करा. एकूण शेतकरी वाचला पाहिजे. शेतकऱ्यासाठी जरा काही योजना काढा. हे काय आमच्या हालत? कसं जगायचं आम्ही? कसं वाचायचं आम्ही? सरकारला हात पाय जोडून विनंती, माझी कळकळीची विनंती, सरकार माय बाप कुठंतरी मदत करा आम्हाला, आम्हाला वाचवा. सऱ्या गावामध्ये अतिरिती पाऊस झालाय. दिनांक 11 ऑक्टोबर 2022 काल 3-4 वाजता अतिरिती पाऊस झालाय. माय बाप हो, याची नोंद घ्या, दखल घ्या. हा, आमचं कोणी माय बाप बोंबलणार नाही, सांगणार नाही, म्हणून आमच्यावर तुमचं लक्ष नाही. मरायची वेळ आली. आज माझं कुटुंब कसं जगवायचं? मी 5 एकर शेती माझी सरी पाण्यात गेली, सगळं पाणी आलंय. ह्या रोडचं बी पाणी आलंय आणि रोड केलाय. हे रोड केलाय म्हणतात कोण्या कंपनीनं, त्या रोडचं बी पाण्याचं नियोजन नाही. त्याचंही पाणी आमच्या वावरात काढून दिलंय. अरे वा पाऊस, अरे वा सरकार. काय पाऊस, काय शेती, काय शिक्षण, कशी माय घालायची आम्ही? MA BEd आहे मी, कशी माय घालायची? कशी काय करायचं? शेतात आलो तर शेती पिकांना पाऊस अतिरिती आणि म्हणे काय शेती? की बघा शेती साहेब, काय शेती, काय साहेबीन. वा, वाट लागली ना आमची, राख लागली. त्या दावे आम्हाला आता बघा काय वाचवा. आम्हाला वाचवित आलं तर धन्यवाद बाबा हो, राख लागू द्या लागली तर.